जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलक रस्त्यावरती, ठाणे, मालेगाव, सोलापूर, लातूरसह नाशकात रास्ता रोको. नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागले आहेत. मंत्र्यांजवळचा व्यक्तीच षडयंत्र रचतोय, जरांगेंचा सरकारवर आरोप. 10% मराठा आरक्षण जबरदस्तीनं थोपवलं जात आहे, जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल. रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलन करा, शांततेमध्ये आंदोलन करा, विद्यार्थ्यांना मदत करा. मराठा समाजाने उद्या आंतरवालीमध्ये बैठकीला यावं, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. शरद पवारांच्या हस्ते रायगडवरती तुतारी पक्षचिन्हाचं अनावरण. खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड तसेच शरद पवार गटाच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण. शरद पवार हे कलियुगातील शकुनी मामा. राज्यामध्ये सुरू असलेल्या गोंधळामागे शरद पवारच. सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर हल्लाबोल. विजय वडेट्टीवार हे पहिले शिवसेनेमध्ये होते, नंतर काँग्रेसमध्ये आले, त्यांच्या कोलांट्या उड्या पाहिल्यात. आता जेव्हा नारायण राणे आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत, आम्हाला खात्री आहे की विजय वडेट्टीवार देखील भाजपच्या वाटेवरती आहेत. आशिष देशमुखांचं वक्तव्य. राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची शक्यता. नार्वेकर दक्षिण मुंबईमधून लढणार असल्याची भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पवार गटाच्या राजेश टोपेंनी पुण्यामधील शासकीय विश्रामगृहात घेतली अजित पवारांची भेट. अजित पवार आणि राजेश टोपेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती. भाजपमधील केंद्रीय नेतृत्वाचं राणेंना लोकसभेसाठी तयारी लागण्याचे आदेश. पहिल्या यादीमध्ये उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता. इंडिया आघाडीचा आज पुण्यामध्ये मेळावा. काँग्रेस भवनमध्ये होणार मेळावा. मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता. महापुरुष हे आपण जातींमध्ये विभागले. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आणि शिवाजी महाराज आठवले. राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका. इंडिया आघाडी पुन्हा रुळावर. युपी मध्य प्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही जागा वाटपावरती मतैक्य होण्याची शक्यता. काँग्रेस आपमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरती शिक्कामोर्तब. दिल्लीमध्ये काँग्रेस 3 तर आप 4 जागांवरती लोकसभा लढणार. गुजरातमध्ये काँग्रेस 24 तर आप 2 जागा लढवणार. राज्यातील निवासी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशीही संपावर. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही तोडगा नाहीच. रुग्णसेवेला मोठा फटका. आज 4 ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा युवासेना मेळावा. युवासेना मेळाव्यातून अवधूत गुप्ते घेणार खासदार श्रीकांत शिंदेंची मुलाखत. समृद्धी हायवेचा नागपूर भंडारा, नागपूर गोंदिया, नागपूर चंद्रपूर असा तिहेरी विस्तार. MSRDC कडून निविदा जारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.